नंबर 14 वी हैव ड्यूअल नेचर ऑफ रेडिएशन एंड मैटर, मैटर एंड रेडिएशन. तर हा चैप्टर कशाशी रिलेटेड आहे, आई हैव ऑलरेडी टोल्ड यू की बेटा हे जे मैटर आहे, आता आपल्याला काय माहिती आहे की बेटा मैटर इज पार्टिकल, बघ बरं का, मैटर म्हणजे छोटेसे मातीचे तुकडे, कागदाचे तुकडे, काही पडलेलं दिसलं तर तुम्ही कसं काय बोलणार त्याला मैटर. सो मैटर कोणत्या फॉर्म मध्ये बेटा, तर तो आहे पार्टिकल फॉर्म मध्ये. आणि जी रेडिएशन आहे, रेडिएशन हीट रेडिएशन, हीट रेडिएशन नाही का, सो रेडिएशन इज ऍक्च्युली ट्रान्सफर ऑफ वे ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट, ठीक आहे ना. सो लाईट रेडिएशन, तर रेडिएशन वेव आहे हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे आपल्याला जर कोणी विचारलं मॅटर काय, तर आपण काय म्हणणार, तो पार्टिकल आहे. रेडिएशन काय आहे, झुम 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 वेव आहे. तर बेटा ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला काय शिकायचंय की मार्टिकल दिस मॅटर पझेस वेव नेचर ऑल्सो. मॅटर पझेस वेव म्हणजे पार्टिकल्स वेव सुद्धा असतात आणि वेव हॅज पार्टिकल नेचर ॲज वेल. कळलं का नाही कळलं? मॅटर पार्टिकल आपल्याला माहिती आहे. तर आपल्याला डी ब्रॉगली हायपोथेसिसने दिलं की बाबा तो पार्टिकल सुद्धा वेव आहे. रेडिएशन ही वेव आहे हे आपल्याला माहिती आहे बरं का, हायजेन्स वेव थेअरी वगैरे सगळ्या गोष्टी फील होतं आपल्याला, इमॅजिन होतं. परंतु ही वेव सुद्धा पार्टिकल आहे हे सुद्धा वी हॅव टू स्टडी. दॅट्स वाय वी हॅव फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, ठीक आहे. सो या चॅप्टर मध्ये ना तीन गोष्टी ओनली, एक आहे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, ठीक आहे, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, ओके. तर काय बेटा फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, ट्राय टू अंडरस्टँड. शॉर्ट समरी देत देत आपण फिनिश करू याला, बाकी तुम्हाला सगळं माहितीच आहे आणि 100% एक्झाम मध्ये हा क्वेश्चन येणारच आहे. तर बेटा दिस इज क्वार्ट्स विंडो, चांगली डायग्राम तुमच्या बुक्स मध्ये आहे, नोट्स मध्ये आहे, एव्हरीवेअर यू पीपल आर हॅव्हिंग एव्हरीथिंग, ठीक आहे ना. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे काय, एक इव्हॅक्युएटेड चेंबर आहे, ह्याच्यात काय केलं बेटा, ही इमिटर प्लेट आहे आणि ही कलेक्टर प्लेट आहे. सो ऑब्विअस आहे हिअर वी हॅव कॅथोड अँड हिअर वी हॅव एनोड. सो दिस कॅथोड, ए ते म्यूट करा माईक सगळ्यांनी, कॅथोड इज इमिटर अँड नाईस केला माईक. सो हिअर वी हॅव कॅथोड, हिअर वी हॅव एनोड, दीज आर द टू इलेक्ट्रोड्स. त्यापैकी कॅथोड हा इमिटर आहे, एनोड हा कलेक्टर आहे, ओके. सो बेटा रेडिएशन वॉज अलाउड टू फॉल इथून, लेटस से एखादा सोर्स आहे ज्यामधनं रेडिएशन बाहेर पडली, ही क्वार्ट्स विंडो आहे ती फिल्टर करेल त्या रेडिएशनला आणि आलेली रेडिएशन इथे पडेल. तर बेटा हिअर यू हॅव टू शो द कनेक्शन्स, इथे बॅटरी आहे, अर्थात मोठी बॅटरी आहे, रिओस्टॅट आणि ही प्लग की के, हिअर यू हॅव सेल ई प्लस अँड मायनस. तर तुम्हाला माहिती आहे आपण ऍक्च्युली काय केलं होतं, हिअर वॉज मायनस, हिअर वॉज प्लस. आपण काय केलं होतं की दिस एनोड वॉज मेंटेन ऍट पॉझिटिव्ह पोटेन्शियल विथ रिस्पेक्ट टू कॅथोड. एनोडला काय केलं, प्लस मेंटेन केलं विथ रिस्पेक्ट टू कॅथोड. आता ऑब्विअसली इकडनं मायनस आहे झालं. मग आता रेडिएशन ह्या क्वार्ट्स विंडो मधनं पडणार, पडलेली रेडिएशन ह्या कलेक्टर वरती येईल झालं. मग आता होईल का बेटा, हा जो मेटल सरफेस आहे तुमचा, जो इलेक्ट्रोड आहे, जो तुमचा कलेक्टर आहे, आलेली रेडिएशन येताना फोटॉन्स घेऊन येईल बेटा. कोणाला घेऊन येईल, फोटॉन्सला, ठीक आहे ना. फोटॉन्स, लाईटचे पार्टिकल्स आर नथिंग बट फोटॉन्स. फोटॉन्स आणि मेटल आहे, मेटलकडे फ्री इलेक्ट्रॉन्स असतात तुम्हाला माहिती आहे. सो हे फ्री इलेक्ट्रॉन्स आपण बाहेरच्या बाहेर एक्सपेरिमेंट करून, ते काय असं मेटलच्या बाहेर उडी मारताना असं काही होत नाही. तर त्यांना बाहेर काढण्याची पद्धत हा फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आहे. जसं तुमचे मोबाईल, तुम्ही जेव्हा उन्हात गेले की ती ब्राईटनेस फुल होते, जेव्हा तुम्ही ऑटो ब्राईटनेस करता, खिशात ठेवला की डाऊन होते, हाच इफेक्ट फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आहे. तर बेटा रेडिएशन पडली, हे फोटॉन्स आले. तर बेटा फोटॉन्स आल्याच्या नंतर आणखी एक गोष्ट सांगतो आता बरं का, पुढची स्टोरी सुरू होण्याच्या अगोदर. जी इन्सिडेंट रेडिएशन येणार आहे तिची इंटेन्सिटी वाढली, नीट लक्ष बरं का. इंटेन्सिटी जर का काय झाली, वाढली नाही का, तीव्र ब्राईट सोर्स तुम्ही वापरला, तुम्ही इंटेन्सिटी वाढवताय. तर ही इंटेन्सिटी वाढल्याने बरं का एनर्जी
of each photon is same, because you know E is H into F. Yes, the Planck's a constant. Okay, so जर का फ्रिक्वेन्सी वाढली नीट लक्ष दे बर का बेटा तरी एनर्जी वाढेल. देअरफोर ई इज प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी, अर्थात कायनेटिक एनर्जी इज प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी. पुढे आइन्स्टाईनचे इक्वेशन्स मध्ये सुद्धा आपल्याला वापरायचे. मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी ही मी कॉम्पिटिटिव्हच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला देतोय. ओके, मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी ही फ्रिक्वेन्सीला प्रोपोर्शनल आहे. म्हणजे बेटा लाईटची फ्रिक्वेन्सी झुम 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 जोरात लाईट जर का येत असेल विथ ज्यादा फ्रिक्वेन्सी, जोरात शब्द आपला ऍक्च्युअली मराठीतला मी वापरला, ज्यादा सायकल्स असतील, फ्रिक्वेन्सी हाय 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 फ्रिक्वेन्सी असेल, मीन्स व्हॉट बेटा विबग्योर पैकी तुम्हाला माहिती आहे जी व्हिजिबल रेडिएशन आहे बरं का बेटा विबग्योर, तर इन्क्रीजिंग वेवलेंथ आहे विच मीन्स 4000 अँगस्ट्रॉम पासून तर 8000 अँगस्ट्रॉम पर्यंत, व्ही व्हायलेट 4000 आणि रेड 8000 बरं का बेटा. तर ह्या रेंज मध्ये आपला व्हिजिबल स्पेक्ट्रम आहे. तर जशी जशी वेवलेंथ वाढत जाईल तशी तशी फ्रिक्वेन्सी कमी होत जाईल. आता ह्या छोट्या छोट्या गोष्टी आय होप सगळ्यांना माहिती आहे, हे बघ लक्ष दे. समजा बरं का बेटा इथे काय दाखवलंय मी एवढ्या डिस्टन्स मध्ये 1 हर्ट्स फ्रिक्वेन्सी, राईट, एक सायकल म्हणजे 1 हर्ट्स. एवढ्या डिस्टन्स मध्ये मी काय दाखवलं इथे 2 हर्ट्स, 2 सायकल्स आहेत. सो व्हॉट यू हॅव ऑब्झर्व बेटा, ओके प्लीज कॉन्सन्ट्रेट, डिस्टन्स तेवढंच आहे, इथं 1 सायकल आहे आणि तेवढ्या डिस्टन्स मध्ये इथं 2 सायकल आहे. म्हणजे फ्रिक्वेन्सी जेव्हा वाढली ऍटोमॅटिक वेवलेंथ कमी झाली ना. ही बघ ना, ही लॅम्बडा 1 आहे, लॅम्बडा 1 बरं का, ठीक आहे. सो बघ ही लॅम्बडा 1, तर इथं काय झालं बेटा ती किती कमी झाली बघ ना, लॅम्बडा 2, म्हणजे बेटा फ्रिक्वेन्सी वाढली बरं का, तर लॅम्बडा काय झाला कमी. आणि ऑब्व्हियस आहे ना, सी इज इक्वल टू एफ लॅम्बडा, सी इज इक्वल टू एफ लॅम्बडा. सो एफ इज इन प्रोपोर्शनल टू लॅम्बडा, एफ ज्यादा वेवलेंथ कमी, क्लिअर आहे. सो एखाद वेळेस असाही क्वेश्चन विचारू शकतात की बेटा हा जो रेड आहे तो लाईट वापरता येईल का फोटो इलेक्ट्रिक साठी, नाही वापरता येणार का, तर वेवलेंथ वाढत चालली, जास्त वेवलेंथ आठवते. आणि मग ऍक्च्युली काय इथून खाली चालेल ग्रीनच्या अलीकडे, ठीक आहे ना, ऑरेंजलाही बऱ्यापैकी प्रॉब्लेम येईल, येलोईस्टी लोक पण ग्रीनच्या अलीकडे चालेल, रेड तर अजिबात चालणार नाही. कशामुळं, तर त्याची वेवलेंथ खूप ज्यादा आहे, फ्रिक्वेन्सी कमी आहे. बेटा फ्रिक्वेन्सी कमी, बघ ना एनर्जी प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सी कमी तर एनर्जी कमी, एनर्जी कमी तर होईल काय, फोटॉन्स आणि इथले जे इलेक्ट्रॉन्स आहे फोटो इलेक्ट्रॉन्स, बेटा बाहेर कोण पडणार आहे, यांचं नाव पडलं फोटो इलेक्ट्रॉन, नीट लक्ष द्या बेटा फोटो इलेक्ट्रॉन, छिक 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 धडकले इलेक्ट्रॉन सोबत, फोटॉन्स आले इलेक्ट्रॉन सोबत धडकले, दोघांचा शुभ विवाह सोहळा संपन्न पडला आणि नवरी सासरी चालली. आय रिपीट, इकडनं नवरदेवाला ही नवरी आहे, दोघांचं संगनमत झालं, नवरी चालली. बेटा डू अंडरस्टँड की फोटॉन्स आले इलेक्ट्रॉन्सला घेऊन चालले, इनफॅक्ट धडकल्याच्या नंतर हे जे इलेक्ट्रॉन्स आहे धडकल्याच्या नंतर जे बाहेर गेले त्यांचं नाव पडलं फोटो इलेक्ट्रॉन्स. कोण आहेत बेटा हे, फोटो इलेक्ट्रॉन्स. ओके, काय नाव पडलं, इलेक्ट्रॉन्स आहेत पण ती नवरी आहे, लाईक फोटो इलेक्ट्रॉन्स, ठीक आहे ना. फोटॉन्स धडकले इलेक्ट्रॉन, फोटॉन नाही येत, फोटॉन धडकले इलेक्ट्रॉन्सला आणि इमिशन नंतर इलेक्ट्रॉन जो बाहेर पडला त्याचं नाव चेंज झालं आणि त्याला बोलले आता फोटो इलेक्ट्रॉन. आता मी काय केलं, आपली जी बॅटरी आहे ना तिचं हे निगेटिव्ह टर्मिनल ह्या साईडला पॉझिटिव्ह ह्या साईडला, सो बेटा निगेटिव्ह दिला कॅथोडला, पॉझिटिव्ह दिला अॅनोडला. निगेटिव्ह कॅथोडला दिल्यामुळे काय झालं बेटा, इलेक्ट्रॉन्स वर ऑलरेडी निगेटिव्ह चार्ज आहे, सो ह्या निगेटिव्ह पोटेन्शियलने ह्या निगेटिव्हला इलेक्ट्रॉन्सला ढकललं, ढकलल्याच्या नंतर इलेक्ट्रॉन्स पळायला लागले का, तर रिपल्शन आणि उलट इकडनं ते अट्रॅक्शन आहे की नाही, सासर तो तिला बोलवते ये बाबा तुझं लग्न झालं आता. सो बेटा इलेक्ट्रॉन्स आर मुव्हिंग टुवर्ड्स दॅट पॉझिटिव्ह अॅनोड अँड अॅनोड इज ऑल्सो अट्रॅक्टिंग, कारण त्याला पॉझिटिव्ह पोटेन्शियल आहे, सो अॅनोड विल अट्रॅक्ट, ठीक आहे. आता होईल काय, याने अट्रॅक्ट केलं इकडनं हे ढकलले गेले, सो एकदम पटापट मस्तपैकी इलेक्ट्रॉन्स पळत राहणार. सो बेटा इलेक्ट्रॉन्स जर का पळत राहिले तुम्हाला माहिती आहे फोटो इलेक्ट्रिक करंट विल बी जनरेटेड, करंट आय विल बी इन द अपोजिट डायरेक्शन, इलेक्ट्रॉनच्या अपोजिट करंटची डायरेक्शन असते, बरोबर का नाही.
सो बेटा दिस विल बी द डायरेक्शन ऑफ आई फोटो करंट. इथे जो करंट है ना चैप्टर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट वाला चैप्टर है. सो करंट नाव दिल फोटो करंट. का दिल फोटो करंट. पढ़ा इलेक्ट्रॉन नाव का दिल फोटो इलेक्ट्रॉन्स. सो दिस करंट इज फोटो करंट. दिस आई इज फोटो करंट. क्लियर है बेटा. फोटो करंट झालं. मग आता मला काहीतरी फोटो करंट भेटल. लेटस एक 10 एम्पियर ज्यादा झाला, खूप ज्यादा झाला. 3 एम्पियर करंट भेटला फोटो करंट. किती भेटला बेटा? 3 एम्पियर मला फोटो करंट भेटला. जस्ट इमॅजिन. आता काय केलं बेटा? पोलॅरिटी रिव्हर्स केल्या. कम ऑन, काय केलं? पोलॅरिटी रिव्हर्स केल्या म्हणजे काय? इथं मायनस, इथं प्लस झालं. मायनस आणि प्लस म्हणजे एनोड वॉज केप्ट ऍट निगेटिव्ह पोटेन्शियल. छिक 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 छिक. अँड कॅथोड वॉज केप्ट ऍट पॉझिटिव्ह पोटेन्शियल. ठीक आहे ना? यू मे प्लेस अल्टरनेटिंग सोर्स अँड यू विल अंडरस्टँड दिस. ठीक आहे. आता निगेटिव्हने होईल काय बेटा? इलेक्ट्रॉन्स विल गेट रिपेल. उलटी सिच्युएशन होईल ना. फोटॉन्स तर येणार म्हणजे येणार, इलेक्ट्रोड वरती आदळणार म्हणजे आदळणार, फोटॉन आणि इलेक्ट्रॉन कोलिजन होणार म्हणजे होणार, इलेक्ट्रॉन बाहेर पडणार म्हणजे पडणार. आय रिपीट, रेडिएशन विथ हाय एनर्जी विच मीन्स हाय फ्रिक्वेन्सी. आय रिपीट, रेडिएशन विथ हाय एनर्जी म्हणजेच हाय फ्रिक्वेन्सी. आल्याच्या नंतर त्या इलेक्ट्रोड वरती आदळणार, आदळल्याच्या नंतर कोलिजन होणार फोटॉन आणि इलेक्ट्रॉन्सची, इलेक्ट्रॉन्स इकडनं बाहेर पडणार, त्यांचं नाव पडलं फोटो इलेक्ट्रॉन्स. तर बेटा झालं काय? फक्त आता हे निगेटिव्हला मेंटेन केल्याच्या नंतर बरं का, हा पुढचा एक्सपेरिमेंट झाला आपला. हा तर होईल काय बेटा? हे जो एनोड आहे त्यांना रिपेल करेल. रिपेल केल्याच्या नंतर आता बघ बरं का, इथे इट इज इट हॅज बीन मेंटेन टुवर्ड्स पॉझिटिव्ह. सो पहिल्याच्या उलटी सिच्युएशन होईल, इलेक्ट्रॉन्स इकडे पळतील, फोटो करंट विल बी दॅट साइड. आता होईल काय बेटा? अपोजिशन विल हॅव बीन इन्क्रीज्ड. ओके, मग आता होईल काय? जो करंट आपल्याला भेटला होता 3 एम्पियर असा अज्युम केलं मी, तर तो हळूहळू हळूहळू कमी होत जाईल. आता मी निगेटिव्ह पोटेन्शियल केलं ना, आहे का नाही? मायनस व्ही नॉट. बर का? मग आता होईल का बेटा? एक पर्टिक्युलर सिच्युएशन असेल का, हा जो फोटो करंट आहे भेटलेला तो शून्य होऊन जाईल. जसं मोबाईल आपण उन्हात काढला की ब्राईटनेस त्याची ज्यादा होते, जेव्हा आपण ऑटो ब्राईटनेस करून टाकतो. खिशात ठेवला, अंधार पडल्याच्या नंतर काय होईल? जितका प्रकाश होता तो सगळा रिमूव्ह होऊन जाईल. ठीक आहे ना? विच मीन्स करंट विल बिकम झिरो. तिथून पुढे तुम्ही कितीही पोटेन्शियल वाढवलं तरीही त्याने काहीही फरक पडणार नाही. स्क्रीनशॉटची काही गरज नाही आहे, मी सगळं एक्सप्लेन केलंय. फटाफट येस टाइप करा आणि मला सांगा सर वी हॅव अंडरस्टूड. आणि मी अशी अपेक्षा बाळगतो की तुम्हाला समजलं असेल फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. बोला, समजलाय फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट? फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट समजलाय का सर? आपण रेडिएशन एनोडवर पण करू शकतो ना. रेडिएशन का? काही नाही, इलेक्ट्रोड येते सिद्ध, दोन्ही इलेक्ट्रोड येते. फक्त हा कॅथोड आहे आणि हा एनोड आहे, तो मॅटरच नाहीये. आलं का लक्षात? दोन्ही इलेक्ट्रोड आहे, दोन्ही मेटल आहे, दोन्ही मेटल आहे. फक्त मी कधी याला पॉझिटिव्ह ठेवतो, याला निगेटिव्ह ठेवतो, बस विषय संपला. झाला सिद्ध डाऊट क्लिअर? ओके सर, बस विषय संपला, मेटल आहे ना. आणखी एक गोष्ट. ओके सर, वी हॅव अंडरस्टूड. आनंद वाटला असं बोललं की लय भारी वाटतं, कळालंय पोरांना, नाही तर माझी कॅसेट तिकीट चालली. तर बेटा आणखी एक गोष्ट अशी आहे याच्यामध्ये ना, प्रत्येक मेटलचा एक वर्क फंक्शन आहे, स्पेसिफिक वर्क फंक्शन आहे. अर्थात आपल्या ते काही लक्षात ठेवायची गरज नाही, मी तुम्हाला दिले होते. तर बेटा विषय असा आहे ना की फाय नॉट किंवा काही पुस्तकांमध्ये फाय ते जे वर्क फंक्शन आहे ना, आता याच्यात आलं काय? आइन्स्टाईन्स इक्वेशन. ठीक आहे ना? आइन्स्टाईन जीनियस, जगात जीनियस पर्सन कोण होता तर कोणी पण म्हणतं की आइन्स्टाईन. ठीक आहे ना? आइन्स्टाईनचा नादच नाही करायचा. आइन्स्टाईनला त्याच्या स्कूलमधले टीचर्स बोलले होते की याला आमच्या लायक नाही असं काही, त्याच्या मम्मीला पत्र दिलं होतं. तर ते विषय असा होता, त्यांनी एक लेटर असं लिहिलं होतं की तुमचा मुलगा अति शहाणा आहे, तो प्रचंड मूर्खासारखे प्रश्न विचारतो असं काहीतरी काहीतरी करत करत खूप बेइज्जती केली. आणि ते लेटर ते आइन्स्टाईनच्या घरी पाठवून दिलं. आइन्स्टाईनच्या आईने ते वाचलं आणि आइन्स्टाईनच्या आईने आइन्स्टाईनला काय सांगितलं? जे लिहिलं होतं ते नाही सांगितलं. शी थॉट पॉझिटिव्ह, शी टूक इट इन पॉझिटिव्ह वे. आणि आइन्स्टाईनला सांगितलं की बेटा तुझं जे स्कूल आहे हे तुझ्या लायक नाहीच आहे. तर तुझे टीचर्स बोलले की एखादं चांगलं स्कूल याला पहा, कारण आमच्यामध्ये ॲबिलिटीज नाही आहे याला आन्सर्स देण्याची. सो दिस इज द स्टोरी ऑफ द जिनियस. आणि पुढे आइन्स्टाईन वेंट टू बिकम सच अ जिनियस आणि सगळ्या गोष्टी. सो आइन्स्टाईनने आपल्याला इक्वेशन दिलं. सो बेटा आइन्स्टाईन्स इक्वेशन विदाउट वेस्टिंग टाइम आय विल राईट. कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम इज ई मायनस फाय नॉट.
ई मैनस फाय नॉट. तो तुम्हारा महती है फाय नॉट इज द वर्क फंक्शन ऑफ द मेटल. ओके वर्क फंक्शन ऑफ मेटल जी नेहमी कॉन्स्टंट असत अर्थात मेटल बदलवरती बदलणार आहे. सो बेटा हा फाय नॉट कॉन्स्टंट आहे. तुमची एनर्जी कमी होऊ द्या ज्यादा होऊ द्या याची काही घेणे देणं नाहीये. रेग्युलर लेक्चर मध्ये मी खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला ते एक्सप्लेन केलं होतं. ठीक आहे अर्थात त्याचं काही ज्यादा आपल्याला एक्सप्लेनेशनची गरज नाहीये. तर बेटा बेटा ही जी एनर्जी आहे यु नो एनर्जी इज एच इन टू एफ मायनस फाय नॉट. आता हे डिपेंड आता आणखी कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम इज इन टू व्ही नॉट जस्ट रिमेंबर द फॉर्म्युला आपल्याला हे न्यूमेरिकल सोडवताना लागू शकतं. मला याच्यानं जर का मॅक्झिमम पोटेन्शियल काढायचं असेल व्ही नॉट तर हाऊ कॅन आय फाईन एच एफ मायनस फाय नॉट अपॉन ई. ओके आणि खाली कम्पिटेटिव्ह एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आपण स्लोप वगैरे बाकीच्या गोष्टी डिस्कस केल्या होत्या अर्थात आपल्याला स्टेट बोर्डच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने काहीही गरजेच्या नाहीये. आणि चॅप्टरचा शेवटचा पार्ट आहे डी ब्रोगली हायपोथेसिस. ओके डी ब्रोगली हायपोथेसिस नोट्स मध्ये बऱ्यापैकी डिटेल मध्ये गोष्टी दिल्या आहेत. आता मी सांगतो डी ब्रोगली नावाचा एक सायंटिस्ट होता. डी ब्रोगली सायंटिस्ट काय बोलला की जर ही जी रेडिएशन आहे रेडिएशन जर का वेव आहे. आता पहिली गोष्ट नीट ऐका बरं का रेडिएशन वेव आहे हे आपल्याला माहिती आहे. तर तिचं पार्टिकल नेचर आहे फोटोन इलेक्ट्रॉन ऊर्जा आणि इलेक्ट्रॉन बाहेर पडतात तर ते दिलं फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट ने. तर मग डी ब्रोगली काय बोलला रेडिएशन जर पार्टिकल आहे तर पार्टिकल किंवा मॅटर हा सुद्धा वेव आहे. समजतंय का ही कॉन्ट्रडिक्शन. कॉन्ट्रडिक्टरी स्टेटमेंट दिलं नोबेल प्राइज भेटला मी तुम्हाला सांगितलं होतं डी ब्रोगली हायपोथेसिस डी ब्रोगली नावाच्या सायंटिस्टला. ठीक आहे तर त्याने काय केलं बेटा पार्टिकल जर काय एखादा पळतोय चेक 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 पार्टिकल इज इन द मोशन अर्थात त्या कुठल्या पार्टिकलला एम ए मास व्ही ए तर मोमेंटम पी इज इक्वल टू एम व्ही ए असतात हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ओके सो आपल्याला डी ब्रोगलीने काय दिलं की बाबा दॅट मोमेंटम इज ई बाय सी. ठीक आहे ना दिस वॉज गिवन बाय डी ब्रोगली. आता आपल्याला माहिती आहे एनर्जी इज एच एफ अपॉन सी. ओके आणि एफ बाय सी इज कारण आपल्याला माहिती ना सी इज एफ लॅम्बडा सी इज एफ लॅम्बडा. सो एफ बाय लॅम याला मी काय एफ बाय सी इथनं काय होऊ शकतं बेटा हा जो लॅम्बडा आहे तो इथे येईल वन बाय लॅम्बडा विल बिकम एफ अपॉन सी आणि पी वॉज एच बाय लॅम्बडा किंवा लॅम्बडा वॉज एच बाय पी लॅम्बडा वॉज एच बाय पी स्टार फॉर्म्युला. सो दिस वॉज गिवन बाय डी ब्रोगली हायपोथेसिस. सो दिस इज डी ब्रोगली वेवलेंथ. लॅम्बडा कोण आहे बेटा डी ब्रोगली वेवलेंथ. स्क्रीनशॉट घ्या. सो दिस वॉज अबाउट एव्हरीथिंग इन द चॅप्टर. सुरू करूया एमसीक्यूज आणि सॉल्विंग आपण सुरू करूया. A very small chapter. Much portion has been reduced. ठीक आहे चला क्वेश्चन बँक ओपन करा एकदा सगळ्यांनी. क्वेश्चन बँक ओपन केली एमसीक्यू नंबर वन पहिला इलेक्ट्रॉन्स आर इमिटेड इन द फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट फ्रॉम द मेटल सर्फेस. मेटल सर्फेस इलेक्ट्रॉन्स इमिट झाले. खाली ऑप्शन्स दिलेत. पहिला ऑप्शन आहे ओनली फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन इज अबोव सर्टन थ्रेशोल्ड व्हॅल्यू. हा तर बेटा ज्या वेवलेंथला इमिशन सुरू होतं तिला बोलतात थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी आणि ज्या वेवलेंथला इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात त्याला बोलतात थ्रेशोल्ड वेवलेंथ. एक पर्टिक्युलर एनर्जी आहे ना पर्टिक्युलर एनर्जी पर्टिक्युलर एनर्जीने रेडिएशन आली तर ज्या फ्रिक्वेन्सीला एक पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी असेल ना जेवढी एनर्जी ज्यादा तेवढी फ्रिक्वेन्सी ज्यादा. सो एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला जे इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात तिला बोलतात थ्रेशोल्ड वेव्हलेंथ आणि आपल्याला माहिती आहे. सो ए ऑप्शन वॉज करेक्ट. सेकंड इज इंटेन्सिटी ऑफ द इन्सिडेंट लाईट इन्क्रीजेस फोटो इलेक्ट्रिक करंट इन्क्रीजेस. ऑब्विस आहे इंटेन्सिटी वाढल्यावर करंट वाढतो. एनर्जी नाही कुठेतरी लिहून घ्या कुठेतरी लिहून घ्या काय लिहिणार इंटेन्सिटी वाढली करंट वाढेल एनर्जी नाही वाढणार. प्रत्येक फोटोनची एनर्जी ई इज एच एफ सेम आहे. आणखी गोष्ट आहे की चला इज एच एफ एन नंबर ऑफ फोटॉन्स तर एन एच एफ सो करंट वाढेल. ठीक आहे ना पुढे ए ऑप्शन वॉज करेक्ट. तिसरा मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी ऑफ फोटो इलेक्ट्रॉन्स डिपेंड्स ओनली ऑन
फ्रिक्वेन्सी आपण आता तेच बोलतोय. सो बट फर्स्ट आन्सर ए, फर्स्ट आन्सर ए, सेकंड आन्सर वॉज ऑल्सो ए, थर्ड च मॅक्झिमम इट इज फ्रिक्वेन्सी, फोर्थ अकॉर्डिंग टू डी ब्रॉगली वेव्स आर असोसिएटेड विथ मुव्हिंग पार्टिकल्स, डी इज करेक्ट. डी ब्रॉगलीने हेच सांगितलं ना, वेव्स आर असोसिएटेड विथ द मुव्हिंग पार्टिकल, चिक 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 पार्टिकल बोलतोय. सो वेव्स आर ऑल्सो मॅटर, काय दिलं त्याने, वेव्स आर ऑल्सो मॅटर. पाचवा एमसीक्यू, वर फंक्शन ऑफ मेटल इज 4.2 इलेक्ट्रॉन व्होल्ट, इट्स थ्रेशोल्ड वेवलेंथ विल बी, आणि खाली आपल्याला त्यांनी फॉर्म्युला ऑलरेडी दिलेला आहे. सो बेटा वर्क फंक्शन बरोबर का फाय, आता इथे काय म्हणतात, वर्क फंक्शन इज दिस. सो बेटा फाय नॉट म्हणूया आपण त्याला, किंवा फाय लिहिलं तरी चालतो, 4.2 इलेक्ट्रॉन व्होल्ट. तर थ्रेशोल्ड वेवलेंथ म्हणजे काय, लॅम्बडा नॉट इज क्वेश्चन मार्क. आपल्याला माहिती आहे बेटा फाय नॉट इज एच सी बाय लॅम्बडा किंवा एच इंटू एफ नॉट, किंवा याला मी काय लिहू शकतो, एच सी बाय लॅम्बडा नॉट. ओके फाय किंवा फाय नॉट झालं. मग आता मला काय सांगितलं नाही काढायला, लॅम्बडा नॉट. सो दिस इम्प्लाईज लॅम्बडा नॉट विल बी, बघबर का बेसिक फॉर्म्युला काय आपला, एनर्जी इज एच एफ, एनर्जी म्हणजेच वर्क फंक्शन, वर्क इज एनर्जी, नो इश्यू. फाय इट इज एच एफ नॉट, एफ नॉट लिहिला सी बाय लॅम्बडा, मग अशी दिल्याप्रमाणे लॅम्बडा नॉट वर आला आणि हा खाली जाईल एच सी अपॉन फाय नॉट. हा दिलेला असतो एक्झाम मध्ये तुला, प्लँक्स कॉन्स्टंट 6.63 इंटू 10^-34 गुणिले सी स्पीड ऑफ लाईट आहे 3×10^8 भागिले फाय नॉट दिले. याला नेहमी काय करायचं रे, जूल्स, माझं वाक्य नीट ऐकरी कुठेतरी लिहून ठेव, 1.6×10^-19 जूल्स, 1.6×10^-19 गुणायचं लिहून ठेव कुठेतरी, इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये ठेवू नका त्याला. झालं, आता इथं अडचण अशी आहे, राऊंड फिगर तर करत करत मला ऑप्शन दिले 4,000, 3,500, 3 आणि 2,500. मी तुम्हाला लय वेळा सांगितलं की फरक दिलेला आहे 5,500 फरक दिलेला आहे. दणादण राऊंड ऑफ करत चला विद्यार्थी मित्रांनो. तर हे 6.63 आहे ना, याला 6.6 कन्सिडर करतो मी, दोन ने भाग देतो, इथं होईल 2.1, इथं होईल 3.3. बर आता 3.3×3 चेक चेक, याला मी घेतो 10, की 3×3=9 आहे की नाही, अप्रॉक्सिमेटली त्याला किती घेतला 10, त्याचा विषय संपला. खाली 16 आणि 2.1, तर मी काय करतो, याला 1.5 घेतो, याला 2 घेतो, याला 1.5 आणि याला 2 झालं. सो 1.5×2 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 3 आणि 10 × 9.10 × 9 थोडस पुढे सरकलो मी 3.3 म्हणजे 3.12 असं कन्सिडर करायला हरकत नाही. 10^6 छिक छिक हे -19 गेले वरती, तर होतील प्लस आणि 10^ होईल 19×8 = 27 धिस वे. आता हे 3.3 आहे तर त्याला थोडस अलीकडे सरकवायचं आणि आता 4, 3.5 च्या अलीकडं 3 आणि यस 3 सी, दि सी ऑप्शन विल बी करेक्ट. ए आर ए कसं केलंय का आलंय का, राऊंड ऑफ करत चला, फक्त त्याच्या क्लोज जायचं, पटापट आवरायचं ते 6th. तसंही तुम्हाला लॉग वापरू शकता मस्त पैकी तुम्ही. चलो नंबर 6, अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन ऑफ काय दिलंय 6.2 इलेक्ट्रॉन व्होल्ट फॉल्स ऑन अल्युमिनियम सरफेस ऑफ वर्क फंक्शन. आता मला याच्यात दिलंय एनर्जी, बर का, किती दिली, मी फक्त ई लिहितो, तिला ई लिहितो 6.2 इलेक्ट्रॉन व्होल्ट, म्हणजेच मी याला 1.6×10^-19 करून जूल्स लिहिणार. वर्क फंक्शन दिलंय 4.2 इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजेच फाय नॉट 4.2 इलेक्ट्रॉन व्होल्ट झालं.
पुढे द कायनेटिक एनर्जी इन जूल्स ऑफ द फास्टेस्ट इलेक्ट्रॉन इमिटेड, द फास्टेस्ट इलेक्ट्रॉन ची कायनेटिक एनर्जी दे आर आस्किंग. तर बेटा कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम इज आपण मग अशीच पाहिलं ई मायनस फाय. झालं, आता वरती ई आहे खाली फाय आहे, ह्या दोघांची वजाबाकी करा अँड यू विल गेट द अँसर. दे हॅव गिवन दॅट अँसर अँड इट इज 3.2 × 10⁻¹⁹. सो सहाव्याचं जे आहे इट इज बी ऑप्शन इज करेक्ट. चला स्क्रीनशॉट घ्यायचा. We have 7th multiple choice question. Planck's constant is the moment of each photon is given is apply in given radiation is this much. Tar lambda kiti? Chala 7th multiple choice question madhe kay dilay te ekda mi lihto. सेवन्थ मध्ये म्हणतायत प्लँक्स कॉन्स्टंट हा तसा आहे आपल्याला माहितीच आहे जूल सेकंड. मोमेंटम ऑफ इच फोटॉन इज म्हणजे पी दिलंय आपल्याला 3.3 × 10⁻²² केजी पर सेकंड. ते म्हणतात लॅम्बडा ऑफ द रेडिएशन इज, लॅम्बडा काढायचा आपल्याला. डी ब्रोगली हायपोथेसिस आपल्याला माहिती आहे लॅम्बडा काढायचा. लॅम्बडा इज एच बाय पी, लॅम्बडा इज एच बाय पी. आता एच आहे पी आहे, सो 6.6 अपॉन पी इज 3.3 दिस. सो डेसिमल विल गेट कॅन्सल, ह्याचा डबल आहे हा 2 × 10⁻²² होईल प्लस दिस मच लॅम्बडा आहे दॅट मीन्स मीटर. सो इज ऑप्शन विल बी करेक्ट. ऑप्शन दे हॅव गिवन ते -5 म्हणजे काहीतरी गडबड आहे. ठीक आहे ना, इट हॅज टू बी 2 × 10⁻³² त्याला करेक्ट करून घ्या. आफ्टर दॅट वी हॅव व्हेरी शॉर्ट अँसर क्वेश्चन. सो काय मारायचं, 3 क्वेश्चन आहे. डिफाईन फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट काय? द फेनॉमेनॉन ऑफ इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम द मेटल सर्फेस व्हेन द एनर्जी ऑफ पर्टिक्युलर रेडिएशन ओके विथ पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी इन्सिडंट ऑन इट इज कॉल्ड एज फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. आय रिपीट, हे थोडं पाठ करायचं. द फेनॉमेनॉन ऑफ इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम मेटल सर्फेस व्हेन एनर्जी विथ इन्सिडंट रेडिएशन विथ पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी इन्सिडंट ऑन इट इज कॉल्ड एज फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. पुढे म्हणतात थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, द मिनिमम फ्रिक्वेन्सी, एक कमीत कमी फ्रिक्वेन्सी आहे की जी भेटल्याच्या नंतर इमिशन सुरू होतं. सो द मिनिमम फ्रिक्वेन्सी विथ विच if the energy of incident radiation falls on the metal surface then this frequency is called as photo emission starts, this frequency is called as threshold frequency. What is cutoff or stopping potential? It is the maximum potential. Cutoff potential or stopping potential, it is the maximum negative potential. Thus mi magai sanglo maximum negative potential when it is given, manje polarity were reversed, the anode was kept at negative instead of positive आणि कॅथोड वॉज केप्ट ॲट निगेटिव्ह पॉझिटिव्ह. एनोड ॲट निगेटिव्ह, कॅथोड ॲट पॉझिटिव्ह, पोलॅरिटी इज वेरी रिव्हर्स, देन दिस निगेटिव्ह पोटेन्शियल विल मिनिमाइज द फोटो इलेक्ट्रिक करंट, दॅट फोटो इलेक्ट्रिक करंट विल रीच टू झिरो. आफ्टर दॅट इवन इफ यू इन्क्रीज द निगेटिव्ह पोटेन्शियल, तिथून पुढे निगेटिव्ह पोटेन्शियल किती वाढवलं तरी पण देर विल बी नो रिडक्शन इन एनिथिंग ओके, सो नथिंग विल हॅपन. सो दॅट मॅक्सिमम पोटेन्शियल इज कॉल्ड एज कट ऑफ पोटेन्शियल. डिफाईन वर्क फंक्शन ऑफ द मेटल, वर्क फंक्शन काय? फाय नॉट की बाबा पर्टिक्युलर प्रत्येक वर्क मेटल, प्रत्येक मेटलचं वर्क फंक्शन फिक्स्ड आहे. ठीक आहे ना, सो इट इज द मॅक्झिमम एनर्जी, मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी, नॉट मॅक्झिमम, इट इज द मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी दॅट मस्ट बी गिव्हन टू द पर्टिक्युलर मेटल सर्फेस सो दॅट द इमिशन लाईक फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट विल स्टार्ट अँड इमिशन विल स्टार्ट अँड द इलेक्ट्रॉन्स विल गेट रिमूव्ह फ्रॉम द मेटल सर्फेस. आय रिपीट, वर्क फंक्शन काय? द मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी needed for the metal surface so that electrons from it will get ejected out of it. तेवढी एनर्जी त्याला भेटली पाहिजे मग इलेक्ट्रॉन्स विल गेट इजेक्टेड. क्वेश्चन नंबर 5, इट्स नॉट एमसीक्यू, दीज आर 1 मार्क क्वेश्चन्स. त्यातला 5वा,
मिनिमम फ्रिक्वेन्सी ऑफ फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट ऑन द मेटल इज धीस. बर म्हणजेच मला काय दिलं यांनी, फ्रिक्वेन्सी दिली. सो आय विल राईट एफ 7 × 10¹⁴. मिनिमम म्हणजे सी एफ नॉट आहे बर का. फाइंड वर्क फंक्शन ऑफ द मेटल. सो फाय नॉट इज क्वेश्चन मार्क. झालं आता बघ, आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे बेटा, फाय नॉट इज एच एफ नॉट आहे की नाही. ही एनर्जी आहे एच इंटू एफ. सो फाय नॉट इज एच इंटू एफ नॉट. सो बेटा एच आपल्याला माहिती आहे 6.63 × 10⁻³⁴. मिनिमम फ्रिक्वेन्सी दिली 7 × 10¹⁴. अँड दिस अँसर विल बी 7 × 21 = 2. सो 7 × 4 46 2 decimal 10⁻²० बघ ना, -34 आणि +14. फाय नॉट आहे वर्क फंक्शन आहे म्हणजे ते येणार जूल्स मध्ये. ओके एमसीक्यू मध्ये इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये विचारतील तर कन्वर्ट करू शकतो आपण त्याला. समजते ना, डिवाइड करायचं 1.6 × 10⁻¹⁹ ने. नंबर 6, फाइंड कायनेटिक एनर्जी ऑफ इमिडिएट इलेक्ट्रॉन. बर कायनेटिक एनर्जी काढायची आहे ऑब्विसली अख्ख्या चॅप्टर मध्ये त्याला मॅक्झिमम शब्द लावायचा. काय बोललो मी, कायनेटिक एनर्जी मॅक्झिममच लावायचा कारण आइन्स्टाईनने डायरेक्ट एक्सपेरिमेंटली फॉर्म्युला दिलाय आपल्याला आणि ती मॅक्सिममच आहे. इफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट एनर्जी ऑफ इन्सिडेंट फोटोन इज 4 eV. बर म्हणजे काय दिलं मला, एनर्जी इज 4 eV. ओके वर्क फंक्शन इज 2.4 eV. फाय इज 2.4 eV. सो बेटा हाऊ कॅन आय फाइंड कायनेटिक एनर्जी. आय नो द फॉर्म्युला, कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम इज ई मायनस फाय नॉट. झालं. सो एनर्जी दिली 4 eV. मी मुद्दाम इलेक्ट्रॉन व्होल्ट ठेवले, नंतर कन्वर्ट करू शकतो आपण. वजा फाय नॉट, वर्क फंक्शन इज फाय नॉट. फाय लिहिलं तरी चालतो, फाय नॉट लिहिलं तरी चालतो, काहीतरी मेंटेन करा. फाय नॉट इज 2.4 म्हणजेच उत्तर येईल 1.6 eV. आणि नंतर 1.6 × 10⁻¹⁹ मध्ये करा. अर्थात इथं गरज नाही असं ठेवलं तरी चालेल, एक मार्काचा क्वेश्चन. ओके नंबर 7, एक मार्क वाला 7th क्वेश्चन. वी हॅव फाइंड एनर्जी ऑफ फोटॉन विच हॅव मोमेंटम दिस मच. बर मला काढायचं एनर्जी ऑफ फोटॉन, राईट. फोटॉनची एनर्जी, इन्सिडेंट रेडिएशन जी येते ना, तर त्याची एका फोटॉनची एनर्जी. बर पुढे काय म्हणतात मला, विच हॅव मोमेंटम, त्याचं मोमेंटम दिलंय 2 × 10⁻¹⁶ ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड. ग्रॅम मला पहिलं कन्वर्ट करू लागणार आहे एस आय सिस्टीम मध्ये. मग कसं करू, 2 × 10⁻¹⁶. 1 ग्रॅम म्हणजे 10⁻³ kg. 1 सेंटीमीटर म्हणजे 10⁻²m. सो केजी मीटर पर सेकंड, केजी मीटर पर सेकंड. जमलं. ओके मग आता हे कन्वर्ट होईल 2 × 10⁻²⁻¹⁹ − 21 − 21 − 21 केजी मीटर पर सेकंड. बर आता मला काढायचंय, ठीक आहे मग आता काय करू. ई इट इज एच इंटू एफ ऑर एच सी बाय लॅम्बडा. ठीक आहे कसंही सॉल्व्ह करू शकतो, काही अडचण नाही. वी नो 6.63 × 10⁻¹⁴ नाही पी दिला ना, एवढं कशाला. आपण डायरेक्ट डी ब्रॉगली हायपोथेसिस वापरू शकतो. कसं, पी वॉज ई बाय सी, विषय संपला. बघ ना पी ई काढायचा आहे आणि मला सी माहितीये. सो ई विल बी पी सी विच मीन्स 2 × 10⁻¹⁹ दिस मच × 3 × 10⁻¹⁸. सी इज द स्पीड ऑफ लाईट. सो 3 × 6 × हा फॉर्म्युला लक्षात ठेवर, 10⁻²⁻¹ − 21 = 8 − 13.
आता एनर्जी आहे म्हणजेच जूल्स, त्यांनी मला वाटतं अर्ग मध्ये दिलाय बर का, 6×10^-6 आपण काय केलं एस आय मध्ये कन्वर्ट केलं, एस आय मध्ये करा स्क्रीनशॉट घ्या आणि फटाफट रिप्लाय करा हे समजलंय का डोक्यावरून गेलंय आधी, आधी मला ते सांगा हे जे काही चाललंय हे समजतंय का डोक्यावरून गेलंय बोला. सिद्धू मयूर निलेश समजतंय काय चाललंय ते? ओके सर. ठीक पुढे जाऊया. आता 2 मार्क वाले क्वेश्चन पाहू आपण. जे उशिरा जॉईन झालेले आहेत त्यांना ह्या पद्धतीचा स्पीड घ्यावा लागेल, आता त्याला काही पर्याय नाही. ठीक आहे ना? माझा व्हिडिओ दिसत नाही म्हणजे प्रदीप तुझ्याकडे प्रॉब्लेम असेल नेटवर्कचा, कारण मी इथं ब्रॉडबँड त्यासाठी घेतलं की तुम्हाला तो डिस्टर्बन्स येऊ नये. ओके चला 2 मार्कांवाले क्वेश्चन्स. पहिले वेव पार्टिकल ड्युअलिटी बरं का, तर 2 मार्कासाठी तुम्हाला एक्सप्लेन करायचंय की वेव पार्टिकल ड्युअलिटी म्हणजे काय. कि बाबा आइन्स्टाईन फोटो येईल, 2 सायंटिस्ट आहेत, एक आइन्स्टाईन आहे आणि एक डी ब्रॉगली आहे. आइन्स्टाईन ने काय केलं आपल्याला, इनफॅक्ट हायजनने वेव थिअरी दिली होती, सो आपल्याला रेडिएशन वेव आहे हे माहित होतं. आइन्स्टाईन ने काय प्रूव्ह करून दिलं की बाबा तीच वेव पार्टिकल आहे, त्यासाठी इफेक्ट आहे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, थोडस एक्सप्लेन करायचं. त्यानंतर डी ब्रॉगली हायपोथेसिस आलं, तो बोलला एखादा पार्टिकल जर का मूव्ह होतोय बरं का, तर त्याचं नेचर पार्टिकल आहे तर त्याला वेव नेचर सुद्धा असलं पाहिजे. हेच तुम्हाला एक्सप्लेन करायचंय, वेव आणि पार्टिकल ड्युअलिटी, म्हणजेच वेव हा पार्टिकल आहे, पार्टिकल ही वेव आहे, असं लिहायचंय तुम्हाला तुमच्या भाषेत. पुढे दुसरा आहे, ड्रॉ अ नीट लेबल्ड डायग्राम ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. आता हात एकदम गोल्डन जुबली क्वेश्चन आहे, एक तर मार्काला 2 मार्काला डायग्राम तरी येईल, 3-4 मार्काला मोठा क्वेश्चन तरी येईल, येणार म्हणजे येणार जपा त्या क्वेश्चनला. व्हॉट इज मीन बाय ड्युअल नेचर ऑफ मॅटर, तर हा वरचाच क्वेश्चन आहे. ड्युअल नेचर ऑफ मॅटर म्हणजे तिथे डी बरोबर हायपोथेसिस लिहायचं, लॅम्डा इज इक्वल बाय पी हा फॉर्म्युला लिहायचा. ओके, आणि त्याबद्दल थोडीशी थिअरी लिहायची जी मी मागायच्यापासून सांगतोय. परत एक्सप्लेन द कॉन्सेप्ट ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, पुन्हा एकदा तीच गोष्ट आहे. फोटो इलेक्ट्रिक कॉन्सेप्ट म्हणजे काय, डायग्राम काढायची. हा क्वेश्चन आला त्याला दाखवायचं की इन्सिडेंट रेडिएशन आली, धडकली, इमिशन झालं, फोटॉन्स इलेक्ट्रॉनवर कोलाइड झाले, बाहेर पडलेल्या इलेक्ट्रॉनला नाव दिलं फोटो इलेक्ट्रॉन्स, जो करंट आला रिव्हर्स डायरेक्शन मध्ये तो फोटो करंट, असं एक्सप्लेन करायचं. 5वा क्वेश्चन आहे न्यूमरिकल. तर इथे म्हणतायत इफ टोटल एनर्जी ऑफ रेडिएशन ऑफ फ्रिक्वेन्सी, इथं फ्रिक्वेन्सी दिली आहे 10^14 Hz इज दिस मच. सो बेटा एनर्जी आहे बघ बरं का, 6.63 joules. कॅल्क्युलेट नंबर ऑफ फोटॉन्स इन द रेडिएशन. मस्त क्वेश्चन आहे, त्याच्यात फोटॉन्स किती आहेत बरं का, सिंपल क्वेश्चन आहे. एका फोटॉनची एनर्जी असते इज इक्वल टू HF, एका फोटॉनची एनर्जी काय रे, HF, एक फोटॉन. किती फोटॉन्स आहेत आपल्याला काय माहिती, सो n टाइम्स HF. बेटा दिस फॉर्म्युला इज फॉर हाऊ मेनी फोटॉन्स, n फोटॉन्स. तुम्हाला n तर काढायचंय ना, n काय होईल, E upon HF, which is equal to, E दिलाय 6.63, येस आपल्याला दिलेला असतो तो, आणि तुम्हाला पाठही झाला पाहिजे, ऋतुजा हा पाठ पाहिजे नीटला आपल्याला, हे देणार नाही. गुणिले फ्रिक्वेन्सी हॅज बीन प्रोव्हाइडेड 10^14. चला चेक चेक 1 म्हणजेच 10^14 म्हणजे -20 वर आले होईल 20, संपलं. नेक्स्ट क्वेश्चन इज, सो एवढे नंबर ऑफ फोटॉन्स आहेत. अन इलेक्ट्रॉन इज ऍक्सलरेटेड थ्रू द पोटेन्शियल ऑफ 120 volts. नंबर 6, इलेक्ट्रॉन ऍक्सलरेट केला 120 volts. फाइंड डी ब्रॉगली वेवलेंथ, लॅम्बडा काढायचा. तर तुम्हाला आठवत असेल रेग्युलर लेक्चर मध्ये दिला होता, यांनी पण कंसात दिलाय हा फॉर्म्युला आपल्याला पाठ पाहिजे लॅम्बडाचा.
1.22 अपॉन रूट व्ही रट्टा मारा. हे डिव्हिजन जर्मर एक्सपेरिमेंट सध्या रिमूव्ह केलाय हा सिलेबस मधून, बट ऋतुजी आपल्याला हे पाठ पाहिजे. ओके लॅम्बडा इट इज 1.22 अपॉन रूट व्ही. सो पुढे आय होप तुम्हाला लॉग वापरावाच लागेल बरं का. 120 आणि जे उत्तर येईल बरोबर आहे त्यांनी दिल्याप्रमाणे 0.112 नॅनोमीटर. चला स्क्रीनशॉट घ्या. झालं या फॉर्म्युला नीट लक्ष ठेव. सिंपल फॉर्म्युला होता बघ, एका फोटोनसाठी एच एफ, एन नंबर साठी एन टाइम्स एच एफ, एन टाइम्स एच एफ. चला सेवन्थ क्वेश्चन काय सांगतात आपल्याला याच्यात. कॅल्क्युलेट स्टॉपिंग पोटेन्शियल काढा, म्हणजेच वी नॉट काढायचं आहे. दिस वी नॉट इज क्वेश्चन मार्क. बर वेन द मेटर विथ वर्क फंक्शन, आता वर्क फंक्शन दिलं म्हणजे फाय नॉट 0.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट इज इल्युमिनेटेड विथ द लाईट ऑफ, एनर्जी दिली 2 इलेक्ट्रॉन व्होल्ट. झालं आणि मला काय काढा म्हणतात. हा आता कसं काढणार बेटा, आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम इज ई मायनस फाय नॉट. कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम इज ई इंटू व्ही नॉट विच इज ई मायनस फाय नॉट, कारण ई मला रेडिली दिलेला आहे. अर्थात याला मला कन्वर्ट करावं लागेल 1.6 10^-19 जूल्स, 16×32 सो 3.2 इंटू 10^-19 दिस मच जूल्स. आता व्ही नॉट कसं काढणार मी, इट विल बी ई मायनस फाय नॉट अपॉन छोटा ई, दिस ई इज 3.2 इंटू 10^-19 मायनस फाय नॉट इज 0.6 अपॉन छोटा ई इज नथिंग बट चार्ज विच इज 1.6 इंटू 10^-19 राईट. सो हे सिम्प्लिफिकेशन करा, यु विल गेट दॅट आन्सर एज 1.4 व्होल्ट. ओके लॉग अप्लाय करावाच लागेल, कम्स नो इश्यू. हॅलो ठीक, सो रिमेनिंग क्वेश्चन्स वी विल फिनिश टुमारो. नाही काम करू आपण आजच दी एंड करू या चॅप्टरला. ओके सो याचा एकच व्हिडिओ ठेवू आपल्या याच्यामध्ये, त्याला एंड करू आपण. ठीक आहे चलो, दोन मार्क वाले झाले नाऊ, विल मूव ऑन टू गो फॉर 3 मार्क्स क्वेश्चन्स. तिथे काय म्हणतात, स्टेट आइन्स्टाईन्स फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन, एक्सप्लेन एनी टू कॅरेक्टरिस्टिक्स. कुठले दोन कॅरेक्टरिस्टिक्स लिहा मी दिल्याप्रमाणे, की फाईन जे वर्क फंक्शन आहे ते कॉन्स्टंट असतं, एनर्जी ही फ्रिक्वेन्सीवरती डिपेंडंट आहे, त्याच्यानंतर एनर्जी वाढली तर इंटेन्सिटी वाढेल बरं का, परंतु एनर्जी काही वाढणार नाही फोटोनची. ह्या गोष्टी लिहा, कॅरेक्टरिस्टिक्स कुठल्याही दोन लिहा विथ द हेल्प ऑफ, आता मला वाटतं थिअरी क्वेश्चन्स तर आपले सगळे झालेले आहे. चौथा बघ न्यूमरिकल, 3 मार्कामध्ये चौथा. कॅल्क्युलेट डी ब्रॉगली वेवलेंथ ऑफ बुलेट मुव्हिंग विथ, म्हणजे मला व्ही दिला 90 मीटर पर सेकंड, हॅव्हिंग द मास 5 ग्रॅम. आता 5 ग्रॅम दिलंय म्हणजेच त्याला किलो करून घ्या. झालं आणि काढायचं काय, डी ब्रॉगली वेवलेंथ, ही वेवलेंथ काढायची. कशी काढणार तो बेटा, लॅम्बडा इज एच बाय पी, यस ऑर नो राईट. याच्यात पी इज एम व्ही आहे का नाही बेटा, येस जमलं. 6.63 इंटू 10^-34 अपॉन एम इज 5×10^-3 आणि वेलॉसिटी बेटा 90. सो यू कॅन सॉल्व इट बाय युझिंग लॉग अँड ऍट द एंड यू विल गेट आन्सर एज दे हॅव गिवन इज 1.472. ठीक आहे ना, 1.472×10^-3 meter. ठीक आहे, आफ्टर दॅट वी हॅव फिफ्थ फ्रॉम दिस. एनर्जी ऑफ अ फोटॉन इज, म्हणजेच ई दिली आहे 2 इलेक्ट्रॉन व्होल्ट. पुढे काय म्हणतात, फाइंड इट्स फ्रिक्वेन्सी
एंड वेवलेंथ एनर्जी दिली मला त्याची फ्रिक्वेन्सी वेवलेंथ क्वेश्चन मार्क तो बेटा मला माहिती आहे ई इट इज एच एन बी एफ राइट सो देअर फोर पहिले मला फ्रिक्वेन्सी निघाल बेटा ई बाय एच इथंच राहिलं बघ ना एच खाली गेला ई बाय एच दोन इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे म्हणजेच 3.2 इंटू 10 ची पॉवर मायनस 19 जूल आता मगाशी केलो होतो आपण 1.6 इंटू 10 ची पॉवर मायनस 19 16 32 3.2 आलं झालं सो एनर्जी इज 3.2 इंटू 10 ची पॉवर मायनस 19 हा प्लँक्स कॉन्स्टंट आहे 6.63 इंटू 10 ची पॉवर मायनस 34 वी विल गेट आन्सर ॲज 4.82 इंटू 10 ची पॉवर 14 हर्ट्स दे आर आस्किंग फॉर लॅम्बडा आता मला माहिती आहे सी इज एफ लॅम्बडा सो बेटा लॅम्बडा इज सी बाय एफ 3 इंटू 10 ची पॉवर 8 अपॉन एफ इज 4.82 दिस यू विल गेट धिस आन्सर ॲज 6229 अँगस्ट्रॉम मध्ये दिलंय त्यांनी म्हणजेच 10 ची पॉवर 10 विल गेट ऍडजस्टेड मायनस 10 विल गेट ऍडजस्टेड स्क्रीनशॉट घ्या देन वी हॅव लास्ट न्यूमरिकल अँड द चॅप्टर विल एंड अप ठीक आहे ना बिकॉज खाली जे थेरी क्वेश्चन आहेत वी हॅव ऑलरेडी डिस्कस्ड एव्हरीथिंग ते प्रत्येक ठिकाणी फोटो इलेक्ट्रिक विचारले सो या चॅप्टर मध्ये आहेच काय एक क्वेश्चन फोटो इलेक्ट्रिक वरती येईल नाही तर मग आइन्स्टाईनच्या इफेक्ट वरती येईल आणि डी ब्रॉगली सर ती सी ची व्हॅल्यू सेम असते का काय म्हटलं प्रशांत ती सी ची व्हॅल्यू कॉन्स्टंट असते प्रत्येकाला स्पीड ऑफ लाईट आणतो 3 × 10 ची पॉवर 8 ओके प्रशांत ओके सर येस चला लास्ट सिक्स्थ वर्क फंक्शन ऑफ अ सर्फेस इज म्हणजे फाय नॉट दिला मला 3.1 इलेक्ट्रॉन व्होल्ट ए फोटॉन ऑफ फ्रिक्वेन्सी म्हणजे मला फ्रिक्वेन्सी दिली 1 × म्हणजे 10^15 हर्ट्स इन्सिडेंट ऑन इट कॅल्क्युलेट इन्सिडेंट वेवलेंथ कॅल्क्युलेट द इन्सिडेंट वेवलेंथ अच्छा लॅम्बडा काढायचा मला पुढे काय म्हणतात फोटो इलेक्ट्रिक इमिशन ऑकर ऑर नॉट बर फोटो इलेक्ट्रिक इमिशन होईल का नाही इज द क्वेश्चन ठीक आहे बर आता मला माहिती बेटा फाय नॉट इज एच इंटू एफ नॉट एल एफ नॉट म्हणावं लागेल मला सध्या तरी हा मग आता बेटा अर्थात इमिशन झाल्यावर म्हणत असतो आपण सध्या अज्युम करू आता होणार का नाही म्हणजे काय 4000 ते 8000 आहे सो 4000 100% होणार इमिशन आलं का तुमच्या लक्षात 6000 पर्यंत होतं 6 पुढे नाही होत 7-8 आलं का लक्षात पुढे नाही होत इमिशन त्या रेड पर्यंत इमिशन होत नाही अजिबात सुरुवातीला होतं सो 4000-5000 पर्यंत उत्तर आलं तर डन बघू आता आपण बर माझ्याकडे फाय नॉट इज बर हा पण आहे सो बेटा कॅन आय से दिस इज एच सी अपॉन लॅम्बडा नॉट आणि मी आता लॅम्बडा नॉट काढतो बर का लॅम्बडा नॉट विल बी एच सी बाय फाय नॉट एच प्लँक्स कॉन्स्टंट सी स्पीड ऑफ लाईट आहे प्रशांत 10^8 मीटर पर सेकंड 3 × 10^8 स्पीड ऑफ लाईट आहे तो फाय नॉट 3.1 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे नेहमी लक्षात ठेवा या चॅप्टरमध्ये कुठेतरी लिहून ठेव सेपरेटली इलेक्ट्रॉन व्होल्ट दिला रे दिला बेटा तुला तो कन्वर्ट करायचा आहे बरं का मग आता यांचं मल्टिप्लिकेशन 16 चालेल 1 16 3 48 आणि 49 दोन डेसिमल पॉइंट्स हे उत्तर सोडू आपण आता मी राऊंड ऑफ करतो अर्थात तुम्हाला एक्झाम मध्ये कॅल्क्युलेटर वापरायचं आहे आणि सिस्टमॅटिक सोडवायचं आहे मी काय करणार 4.9 आहे त्याला मी 5 कन्सिडर करणार ठीक आहे ना बर 5 ने इथं भाग देतो 5 पॉइंट बरोबर 16 5 × 15 13 5 × 2 अप्रॉक्सिमेट एवढंच ठेवतो 3 ने त्याला गुणिले करतो 3 × 2 = 6 3 × 3 = 9 हा चालेल 3 × 3 = 4 2 डेसिमल म्हणजेच 4.9
दहा ची पावर मायनस चौतीस आणि ते प्लस आठ झाले मायनस सव्वीस, खालून मायनस एकोणावीस प्लस झाले तर मायनस सव्वीस आणि प्लस एकोणावीस मायनस सात नॅनोमीटर. म्हणजेच मी जर का याला केलं 4960 अँगस्ट्रॉम. यस, 4000 ते 5000 आसपास आलं तर इमिशन होईल ऑकर. चलो हॅपी वी हॅव फिनिश्ड द चॅप्टर. अरे बोलो, आर यू फीलिंग हॅपी? टुमॉरो वी विल स्टार्ट विथ आर नेक्स्ट चॅप्टर, स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लियाय. बोला, काही डाऊट? काय म्हटलं, चॅप्टर किती मार्काला आहे? डिस्ट्रीब्युशन दिलं होतं आय थिंक निलेश, पाच मार्काचा चॅप्टर आहे हा. किती मार्कला आहे? पाच 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 का? त्याच्यामध्ये थेरी क्वेश्चन एखादा तीन मार्क येईल, एखादं न्युमरिकल दोन मार्क येईल, हे असं कुठलंही, ठीक आहे ना. 100% फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट येईल दोन तीन मार्काला, किंवा डी ब्रोगली हायपोथेसिस किंवा आइन्स्टाईन इक्वेशन लिहा आणि त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स लिहा. समजतंय का? चांगली प्रॅक्टिस करा, इंटिग्रेशन सुरू करू. चला प्रदीप.